मावळ लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांचे शिवसेनेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांचे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यामार्फत मध्यवर्ती कार्यालय कळंबोली येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला कळंबोली व परिसरातील शेकडो महिला व पुरुषांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांचे मोफत नेत्रचिकित्सा करण्यात आली, तसेच मोफत चष्मे वाटप देखील करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक बबन मुकादम, उपमहानगर संघटक आबोसा लकडे, शहर प्रमुख तुकाराम सरक, रोडपाली शहर अध्यक्ष नारायण फडतरे, विभाग संघटक सुखदेव सस्ते, रामदास शेवाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, संजय शेडके, महेश गोडसे, निलेश दिसले, आनंदा माने, रणजित फडतरे, शुभम गोडसे, नारायण पिलाणे, विजय जाधव, गणेश कामटे, सुधीर ठोंबरे तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्यांच्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे आपला वाढदिवस साजरा करावा, त्याची भूमिका त्यांनी स्वतःच्या वाढदिवसापासून घेतली. म्हणजे 9 फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसापूर्वी आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. त्या बैठकीमध्ये आम्हाला सर्वांना बोलून सांगण्यात आलं, मी जरी मुख्यमंत्री असेल तरी पण वाढदिवस हा आपण बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य माणसावर पोचवतो आहे. अशा अनुषंगानं आपण वाढदिवस साजरे करायचे. त्याचा अर्थ असा होता की मला व्यक्तिगत भेटायची गरज नाही आहे, मला हार पुरे मुठी आणायची गरज नाही आहे, माझी मोठ्या प्रमाणात पोचरवाजी करायची गरज नाही. परंतु जनतेचं म्हणणं काय आहे, जनतेच्या अडीअडचणी काय आहे, जसं आपण बाळासाहेबांचे विचार होतं काहीशे टक्के समाज करतो, त्या अनुषंगानं आपण खऱ्या अर्थानं हे समज करून करतो आहे की भूमिका लक्षात घेऊन स्वतःचा वाढदिवस न करता, आता स्वतःच्या मुलाचा सुखांचा जसा व्यवसाय वाढदिवस होता, यांनाही कुठे फलकबाजी न करता लोकांच्या सेवेचं काम करावं. मग आरोग्य शिबिर असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, अशी वैद्यकीय असतील, अशी मदत करून वाढदिवस साजरा करावं असं आम्हाला त्यांनी आदेश दिले. त्या आदेशाच्या अनुषंगानं आज आमचे मावळचे खासदार यांचे आज वाढदिवस आहे आणि तोच किल्ला आम्ही पुढे गेलो.